वास्तव महाराष्ट्राचं। विधवा परित्यक्त्या महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी, विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होता यावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नागरिक ऐतिहासिक विधवा परित्यक्त्या महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा फुले यांच्यानंतर 100 वर्षांनी विधवा परिषद मातृतीर्थमध्ये ऐतिहासिक ठरली आहे। जीवन जगताना विधवा महिलांना अनंत अडचणींना सामना करावा लागतो। पती निधनानंतर या महिलांची कुचंबना मोठ्या प्रमाणात होते। पारंपरिक दृष्टिकोन, आर्थिक परावलंबित्व यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या महिलेवर जणू आभाळच कोसळते। या तिच्या पुनर्विवाहाचा विचारही कोणाच्या मनात येत नाही। मात्र या सर्व परिस्थितीचा विचार करून प्राध्यापक DS लहाने यांनी पुढाकार घेत ही विधवा परित्यक्ता महिला परिषद घेतली आणि या माध्यमातून महिलांना वाट मोकळी करून दिली। कार्यक्रमाला असंख्य महिलांसह सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेकडो वर्षापूर्वी सती जाण्याची प्रथा बंद करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या मातृतीर्थामध्ये संपन्न झालेला हा विधवा परित्यक्त्यांचा मेळावा आणि मानस फाउंडेशन आणि त्याचे सर्व कर्ते धरते सन्माननीय प्राध्यापक दत्तात्रय लहाने सर, खरंच यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। राजकारण करता करता पतसंस्था चालवता शिक्षण संस्था चालवता, पण समाजकारण राजकारणापेक्षा किती मोठं आहे आणि ते करण्याची किती गरज आहे हे या माध्यमातून आज पूर्ण मतदारसंघाला, सिंदखेडाच्या मतदारसंघाला या ठिकाणी दिसलं। सर, तुमचं कार्य खरोखर अभिनव आहे। मातृतीर्थातून ही झालेली सुरुवात पूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी चळवळीच्या रूपानं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रूप घेईल आणि हा तुम्ही लावलेला छोटासा रोपटं हे पुढं वटवृक्षात रूपांतर होईल आणि आमची जी आदिशक्ती आदिमाया आहे त्याचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सबलीकरण होईल आणि त्या मातेला बळ देण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहात। आपलं फाउंडेशनचं खरोखर आम्ही सर्व मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्याला भरभरून शुभेच्छा देतो। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।